त्याबाबतची. उद्या या मतदानाला उद्या हे मतदान होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासनानं 11,319 कर्मचारी नियुक्त केले आहेत. विशेष म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात निवडणूक रिंगणात आहे, त्यामुळे यंदा प्रचार सुद्धा हायटेक झालाय. जिल्ह्यात 629 ग्रामपंचायतीत निवडणूक होती, यापैकी 20 ग्रामपंचायतीचा 877 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. आता 4,221 जागांसाठी 19,364 उमेदवार रिंगणात आहेत. दुसरीकडे पुणे जिल्ह्यात इंदापूरमध्ये ग्रामपंचायत निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी निमगाव कितकी आणि या परिसरामध्ये पोलिसांनी पथसंचलन केलं. निमगाव कितकीत हलगीच्या नादात पथसंचलन झालं. तर कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातल्या 360 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. मतदानाची संपूर्ण तयारी प्रशासनानं केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 360 ग्रामपंचायतींच्या 915 प्रभागातल्या 2009 जागांसाठी मतदान होत आहे. मतदान साहित्याचं वाटप आज सकाळपासून ठिकठिकाणी सुरू झालं आहे. निवडणूक फटली की मतदारांना आश्वासन आली, यंत्रणेच्या डोळ्यात धूळ फेकून लक्ष्मी दर्शनही होतच, पण राज्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीत अंधश्रद्धेचा बाजार मांडला गेल्याचं दिसतंय. बघ्यात कोल्हापुरातून हा स्पेशल रिपोर्ट. ग्रामपंचायत निवडणुकीत अंधश्रद्धेचा बाजार. मतदारांना दिल्या जात आहेत देवी देवतांच्या शपथा. शपथ उतरवण्यासाठी विरोधी पॅनलचा कौल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला गेलाय. कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील साके गावातल्या मतदारांना देवीच्या शपथेमधून मुक्त केल्याचा हा व्हिडिओ आहे म्हणे. त्याचं झालं असं की सत्ताधारी पॅनलनं राधानगरी तालुक्यातल्या विठ्ठलाई देवीच्या अंगाऱ्याची मतदारांना शपथ घ्यायला लावल्याची बातमी गावात पसरली, त्यामुळे मग विरोधी पॅनलनंही शक्कल लढवली आणि थेट पुजाऱ्यांना हाताशी धरलं. विठ्ठलाई देवीला कौल लावला. देवीनं मतदारांना शपथ मुक्त केल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे निवडणुकीत शपथा घेणं किंवा देणं यात काही गैर आहे असं सत्ताधारी पॅनलच्या प्रमुखांनाच वाटत नाहीये. प्रत्यक्ष शपथेबद्दल मी काय पाहिलेलं नाही, शपथ कुणी घेतलेली मी पण पाहिलेलं नाही, पण एक व्हिडिओ व्हायरल झाला असं मला समजलंय की कुठेतरी विठ्ठलाईच्या मंदिरात जाऊन शपथ सोडवून घेतली. ते लोक म्हणतात की आम्ही अंधश्रद्धा मानत नाही, मी देव मानत नाही. जर ते अंधश्रद्धा मानत नाहीत, देव मानत नाहीत, तर मग ते शपथ सोडवायला गेले हा काय प्रकार आहे? अशा प्रकारचे देवदेवतांच्या शपथा देण्याचे प्रकार कायमच घडत असल्याचं काही जण सांगतायत. गावातल्या अपक्ष पॅनलच्या प्रमुखांनी या प्रकारांना तीव्र आक्षेप घेतलाय. शपथविधीचे एकमेकावर टीका करायची, व्यक्तिगत टीका करायची, हे साखे गावाला अशोभनीय असून चांगल्या वातावरणात हे निवडणूक होत असताना हे असं खोडसाळपणे काहीतरी करायचं आणि गावाचं नाव बदनाम करायचं निवडणूक हा लोकशाहीचा सोहळा. स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीत अंधश्रद्धेचा शिरकाव योग्य नाही. सरकारी यंत्रणा आणि निवडणूक आयोगानंही यासाठी पावलं उचलली पाहिजे. प्रताप नाईक सह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, कोल्हापूर. नंतर इतर घडामोडी बघूयात संक्षिप्त स्वरूपात. मध्यरात्री नागपुरात कोविशिल्ड लस दाखल झाली. पहिल्या टप्प्यात नागपूरला 1,14,000 लस प्राप्त झाल्या आहेत. नागपूरच्या आरोग्य उपसंचालक परिसरातल्या औषध भांडारगृहात बनवण्यात आलेल्या कोल्ड स्टोरेज सेंटरमध्ये लसीचा साठा ठेवला आहे. 16 जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होते. 8 केंद्रांवर लसीकरण केलं जाईल, त्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग सज्ज आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही कोविशिल्ड लस पोहोचली आहे. जिल्हा परिषदेच्या वातानुकूलित साठवण कक्षात हा साठा ठेवला आहे. 20,000 लसींची ही पहिली खेप जिल्ह्यातल्या 16,524 वैद्यकीय कोरोना योद्ध्यांना दिली जाईल. लसीच्या वितरणाची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे आहे. आजपासून जिल्ह्यातल्या 8 केंद्रांवर लस पोहोचवली जाते. 16 जानेवारीला आरोग्य विभागानं एकत्र केलेल्या डाटानुसार SMS आलेल्या सगळ्यांना ही लस टोचली जाणार आहे.
तिकडे वाशिम जिल्ह्यातही 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होते. जिल्ह्याला लसीचे 6500 डोस देण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना 4 केंद्रांवर लसीकरण केलं जाईल. सिरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लस रात्री 11:30 पोहोचली. यावेळी वॅक्सिन बॉक्सला पुष्पहार घालण्यात आला. आरोग्य विभाग लसीकरणासाठी सज्ज आहे. 16 तारखेला प्रत्यक्षात लसीकरण होणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये त्यानिमित्त उत्साह दिसतोय. राज्यातल्या तमाशा फडांना प्रतीक्षा आहे ती तमाशाच्या सांस्कृतिक कार्यक्रम आयोजनाची. कोरोनामुळे 10 महिने सर्व तमाशाचे कार्यक्रम रद्द केलेत. आता कार्यक्रमांना मंजुरी दिली गेली असली तरी जत्रा यात्रा या कोरोनाच्या भीतीमुळे रद्द केल्या. त्यामुळे तमाशा मंडळांना कार्यक्रमांची अजूनही प्रतीक्षा आहे. वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातल्या बोरगाव दातारमध्ये बुधवारी दुपारी 8 मोर मृतावस्थेत आढळले त्यामुळे खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृत मोरांचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले. त्यांचा अहवाल आल्यावरच मोरांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनानंही खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हास्तरीय नियंत्रण समिती स्थापन केली. या समितीकडून जिल्ह्यातल्या पोल्ट्री फार्ममधल्या कोंबड्यांचे स्वॅब घेतले जातात. त्यातले काही नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवलेत. देशभरात थैमान घालणाऱ्या बर्ड फ्लूची महाराष्ट्रात सुद्धा एंट्री झाली. या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनानं पशुवैद्यकीय विभागाला दिल्यात. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात धक्कादायक आर्थिक घोटाळा उघड झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कर्मचाऱ्यांना देय नसलेली रक्कम लिपिकांनी स्वतःच्या खात्यात वळवत 34 लाखांचा घोटाळा केला. 7 महिन्यांपासून सुरू असलेला हा गैरप्रकार आत्ता उजेडात आलाय. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 9 लिपिकांना निलंबित केले. त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित असल्याची माहिती सीईओंनी दिली आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या भिंती जिवंत झाल्या. जिल्हा परिषदेच्या स्वच्छ प्रशासन अभियानाच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणेतल्या इतर विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचं महत्व पटवून दिलंय. अशा अभियानातून कर्मचाऱ्यांमध्ये कामासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. निसर्ग चक्रीवादळाच्या प्रकोपामुळे रायगड जिल्ह्यातल्या शाळांच्या इमारतीचं मोठं नुकसान झालंय. त्यातील काही भुईसपाट झालेल्या परंतु गेल्या 6 महिन्यात त्यांची दुरुस्ती झालेली नाहीये. त्यामुळे या शाळांची आणि तिथे शिकणाऱ्या मुलांच्या शिक्षणाची समस्या गंभीर बनली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या 1500+ शाळांचं नुकसान झालंय. त्यापैकी 51 शाळातच जमीन दुरुस्त झाल्यात. कोरोनामुळे सध्या शाळा बंद आहेत. अनेक शाळा माळरानावर भरवण्यात येत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज नामांतर दिन साजरा होतोय. त्यामुळे विद्यापीठाच्या गेटवर डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गर्दी झाली आहे. 14 जानेवारी 1994 रोजी मोठ्या संघर्षानंतर या विद्यापीठाचा नामविस्तार झालेला. आज 27वा नामविस्तार दिवस आहे. कोरोना काळ पाहता या ठिकाणी गर्दी करू नये आणि अनुयायांनी घरी बसून यावर्षी अभिवादन करावं असं आवाहन प्रशासनानं केलंय. पुण्यात साईड मिरर नसलेल्या वाहनांवर वाहतूक पोलीस कारवाई करतात. हेल्मेट सक्तीचा मुद्दा पुण्यात गाजला होता. त्यातच आता पुणेकरांना दुचाकी चालवताना साईड मिरर नसल्यास दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. दुचाकीला दोन्ही बाजूचे आरसे नसतील तर 200 रुपयांचा दंड घेतला जातोय. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून पुणे पोलिसांनी या कारवाईला सुरुवात केली आहे. वसई पश्चिमेकडे सनसिटी ग्रास रस्त्यावर सकाळी धावत्या तवेरा कारनं अचानक पेट घेतला. पहाटे 6:00 गास गावातले काही जण महाबळेश्वरला फिरायला जायला निघाले होते. अवघं काही अंतर पार केल्यावर सनसिटी परिसरात गाडीतून धूर निघायला लागला. वेळीच प्रसंगावधान दाखवत प्रवासी गाडीतून बाहेर पडले. इतक्यात गाडीच्या इंजिनामधून आगीचे लोळ निघायला लागले. याबाबतची माहिती तातडीनं वसई पालिकेच्या अग्निशमन पथकाला दिल्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.